नमस्कार विद्यार्थी मित्रांनो कागणीसरांच्या इंग्लिश गुरुजी या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे विद्यार्थी मित्रांनो या यूट्यूब चॅनलवरती आपण वर्ग दहावी इंग्रजी अकरावी इंग्रजी व बारावी इंग्रजीचा संपूर्ण सिलेबस त्याचबरोबर इंग्रजीचं संपूर्ण ग्रामर याविषयीचे आपण व्हिडिओ पाहणार आहोत त्याचबरोबर विद्यार्थी मित्रांनो एम एस टी सीई टी आणि नीट या परीक्षेच्या बाबतीत सविस्तर मार्गदर्शन त्याचबरोबर इंजिनिअरिंग मेडिकल डी फॉम बी याविषयीच्या प्रवेशाविषयीची सुद्धा माहिती आपण पाहणार आहोत तर चॅनल सबस्क्राईब करा लाईक करा हॅलो फ्रेंड्स कागणी सरांच्या इंग्लिश गुरुजी यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे विद्यार्थी मित्रांनो या व्हिडिओमध्ये आपण वर्ग बारावी विज्ञान शाखेच्या मॅथमॅटिक्स सायन्स स्टॅटिस्टिक या विषयाच्या वार्षिक परीक्षा मंडळ परीक्षा जी आहे त्या मंडळ परीक्षेचा क्वेश्चन पेपर फॉर्मॅट पाहणार आहोत विद्यार्थी मित्रांनो क्वेश्चन पेपर फॉर्मॅट पाहत असताना या प्रश्ना या प्रश्नपत्रिकेमध्ये परीक्षेचे वेळ किती दिलेले आहे तीन तासाची एकूण मार्क्स ऐंशी मार्क्स असतील त्याचबरोबर जनरल इन्स्ट्रक्शन इथं दिलेलं आहे द क्वेश्चन पेपर इज डिवायडेड टू फोर सेक्शन चार सेक्शनमध्ये गणिताचा पेपर डिवाईड झालेला असणार आहे सर चला बघूयात आपण सेक्शन ए बी सी आणि डी कशा पद्धतीचे असेल सेक्शन एमध्ये क्वेश्चन वन कंटेंट्स एट मल्टिपल चॉईस क्वेश्चन कॅरी टू मार्क्स आणि या ठिकाणी सेक्शन एमध्ये दोन प्रश्न असतील क्वेश्चन वन आणि क्वेश्चन टू क्वेश्चन वनमध्ये एट मल्टिपल क्वेश्चन एम सी क्यू क्वेश्चन ज्याला आपण म्हणत असतो आणि प्रत्येकाला दोन मार्क्स असतील क्वेश्चन टू जे दिलेलं आहे या ठिकाणी कंटेन्स फोर व्हेरी शॉर्ट आन्सर टाईप क्वेश्चन अँड कंटेन वन मार्क इथे जे आहे इथे व्हेरी शॉर्ट आन्सर क्वेश्चन जे काही चार असतील आणि प्रत्येकाला एक मार्क असेल त्यानंतर सेक्शन बी जर आपण बघितलं तर सेक्शन बीमध्ये श ट्वेल्व शॉर्ट आन्सर टाईप क्वेश्चन कंटेनिंग टू मार्क्स जवळपास बारा अशा प्रकारचे प्रश्न दिले जातील वरी शॉर्ट आन्सर त्याचं उत्तरसुद्धा लिहायचे आहेत आणि प्रत्येकाला दोन मार्क्स आहेत परंतु इथे बारापैकी सोडवायचे आहेत की ते आपल्याला आठ सोडवायचे आहेत त्यानंतर सेक्शन सी जर आपण बघितलं तर सेक्शन सीमध्ये इथे बघा विद्यार्थी मित्रांनो कंटेंट ट्वेल्व शॉर्ट आन्सर क्वेश्चन कॅरिंग थ्री मार्क्स इथे बारा प्रश्न दिले जातील प्रत्येकाला तीन मार्क्स असतील परंतु बारापैकी सोडवायचे आहेत किती आठ प्रश्न आपल्याला सोडवायचे आहेत म्हणजे सेक्शन सी हा आठ प्रश्न सोडवायचेत आणि चोवीस मार्क्स त्याला असतील त्याचबरोबर सेक्शन डी जर आपण या ठिकाणी पाहिला विद्यार्थी मित्रांनो तर इथे एट लाँग आन्सर टाईप क्वेश्चन्स फॉर कॅरिंग फोर मार्क्स ईच बट वी हॅव टू सॉल्व्ह एनी फाईव्ह आठ प्रश्न असतील इथे मात्र सोडवायचे किती पाच सोडवायचेत आणि इथे प्रत्येकाला चार मार्क्स आहेत म्हणजे वीस मार्काचा डी सेक्शन असेल म्हणून या ठिकाणी विशेष म्हणजे जनरल इन्स्ट्रक्शन देत असताना इथं म्हटलेलं आहे की लॉकटेबलचाच वापर करायचा कॅल्क्युलेटर वापरले वापरायला दिले जाणार नाही बाजूचे जे काही आकडे आहेत ते गुणदर्शवितात त्याचबरोबर ग्राफ पेपर इज नॉट नेसेसरी ग्राफ पेपर जो आहे तो आवश्यक नाही ओनली रफ स्केच ऑफ द ग्राफ इज एक्सपेक्टेड रफ स्केच ग्राफचं जे काही आहे ते थोडंसं तुम्हाला परीक्षेमध्ये अपेक्षित आहे त्याचबरोबर सगळ्यात महत्त्वाची ही सूचना दिलेली आहे ही, ही फिजिक्सलाही दिलेली आहे आणि मॅथमॅटिक्सलाही दिलेली आहे बघा इथे एम सी क्यू क्वेश्चन सोडवत असताना बऱ्याचशा विद्यार्थ्यांना एक डाऊट असतो आपला हा पहिल्यांदा लिहिलेला आहे आपण तर तो, तो चुकीचा असेल मग ते दुसऱ्यांदा लिहिते तिसऱ्यांदा लिहिते परंतु इथे स्पष्ट इन्स्ट्रक्श इन्स्ट्रक्शन दिलेले आहेत ओन्ली फर्स्ट अटेम्प्ट विल वी कन्सिडर फॉर द इव्हॅल्युएशन मार्क देण्यासाठी तुम्ही पहिल्यांदा जे उत्तर कोणतं लिहिलेलं असणार आहे मग तुम्ही चाहे त्यानंतर दुसरं तिसरं चौथं कुठलंही लिहिलं तरी ते ग्राह्य धरलं जाणार नाही आणि म्हणून अशा पद्धतीने हे क्वेश्चन पेपर फॉर्मॅट या ठिकाणी दिलेलं आहे इथे आपण आणखी बघूयात की प्रत्येक प्रश्नाला किती मार्क्स असतील तसं आपण आधी पाहिलेलंच आहे परंतु इथे प्रत्येक प्रश्नाला मार्क्स किती आहे असं जर आपण म्हटलं तर सेक्शन एमध्ये क्वेश्चन वन आणि टू आहे यामध्ये व पहिला जो प्रश्न आहे त्या पहिल्या प्रश्नाला इथे प्रत्येक प्रश्नाला दोन मार्क्स आहेत आणि इथे सोळा मार्क्स असतील आणि आपल्याला इथे जस्ट द सिलेक्ट अँड राईट मोस्ट अप्रोप्रिएट आन्सर फ्रॉम गिव्हन अल्टरनेटिव्ह फॉर इच सब क्वेश्चन इथे एम सी पीचेच क्वेश्चन असणार आहे सोळा मार्क्स असतील क्वेश्चन टू जो आहे तो सुद्धा इथे आपल्याला वन मार्क इच इथे चार मार्क्स आपल्याला असणार आहे इथे व्हेरी शॉर्ट आन्सर इथे दिलेला आहे त्यानंतर सेक्शन बी जर आपण पाहिला तिथे अटेम्प्ट एट द फॉलोईंग तुम्हाला इथे जे काही प्रश्न दिलेले आहेत त्या प्रश्नांपैकी आठ फक्त सोडवायचे आहेत आणि आठ या प्रत्येक प्रश्नाला दोन मार्क्स असतील म्हणजे सेक्शन बी हा सोळा मार्काचा प्रश्न आहे त्यानंतर सेक्शन सी जर आपण बघितलं तर सेक्शन सीमध्ये ज तुम्हाला इथे जे आठ फक्त सोडवायचे आहेत प्रश्न आणि इथे प्रत्येक प्रश्नाला तीन मार्क आहेत म्हणजे चोवीस मार्काचा सेक्शन सी हा आहे इथेसुद्धा शॉर्ट आन्सर आहे त्यानंतर सेक्शन डी जर आपण तुम्ही पाहिलं तर सेक्शन डीमध्ये प्रश्न क्रमांक सत्तावीस ते चौतीस आहेत पाच प्रश्न असतील विद्यार्थी मित्रांनो आणि हे लॉंग आन्सर असेल या ठिकाणी आणि प्रत्येकाला चार मार्क्स आहेत आणि म्हणजे हा वीस मार्काचा प्रश्न या ठिकाणी दिलेला आहे विद्यार्थी मित्रांनो अशा प्रकारची प्रश्नपत्रिका तुमची जी मॅथमॅटिक्स आहे आणि ते मॅथमेटिक्सची प्रश्नपत्रिका अशा पद्धतीने असणार आहे आणि या प्रश्नपत्रिकेचा डेफिनेटली तुम्हाला उपयोग होईल पॅटर्नचा उपयोग होईल जेणेकरून तुम्ही चांगल्या पद्धतीने प्रश्न पत्रिकाचं चा परफॉर्मन्स चांगलं कराल आ, या ठिकाणी आपण पुन्हा एकदा या ठिकाणी रिक्वेस्ट करतोय तुम्ही जर नवीन या व्हिडिओ पाहत असताना तर सरांचे इंग्लिश गुरुजी हे यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका